तामिळनाडू येथे घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 13 जवान शहीद झाले, त्यामुळे अवघा भारत देश हळहळ व्यक्त करत आहे. या वीर जवानांना शिर्डीमधील साई निर्माण करिअर अकॅडमी शिर्डी आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात विनम्र श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सीआयएसएफचे मेजर आणि जवान तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, साई निर्माण उद्योग समूहाचे विजय कोते पाटील, साई निर्माण समूहाचे कार्यकारी संचालक ताराचंद कोते, उपाध्यक्ष पंकज डोडा, प्राचार्य संदीप डांगे, करिअर अकॅडमीचे संचालक प्रमोद कदम, मेडिकल विद्यालयाचे पंकज कांबळे, जितेंद्र शेळके, डॉ दीपक जाणी, गोपीनाथ वंदकर, बाबासाहेब कोते आदींसह साई निर्माण करिअर अकॅडमीचे विद्यार्थी आणि शिक्षक याप्रसंगी हजर होते. याप्रसंगी पोलीस उपाधीक्षक संजय सातव आणि साई निर्माणचे कार्यकारी संचालक ताराचंद कोते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अकॅडमी शिर्डी यांनी जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, डिव्हिजन मधील येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन सर्व अधिकारी व सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने मी इथं हजर राहून श्रद्धांजली वाहतो आणि मी आपल्याला विनंती करतो की मी जरा लवकर जावं लागतंय, परवानगी घेत आपली. थँक्यू. ओम साईराम. आपल्या देशाचे CDS बिपिनजी रावत, काही दिवसांपूर्वी जी काही हेलिकॉप्टर दुर्घटना झाली या दुर्घटनेत ते स्वतः, त्यांची पत्नी व त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचा त्या दुर्घटनामध्ये मृत्यू झाला. या मृत्यूमध्ये मृत्यू झाल्यामुळे आपल्या सर्व देशावर जी काही शोककळा पसरली, या शोककळेमध्ये आपल्या भारतातील प्रत्येक नागरिक हळहळून गेलेला आहे. त्या सर्व वीरगतीप्राप्त सर्व अधिकारातील सैन्यातील अधिकाऱ्यांना या ठिकाणी साई निर्माण करिअर अकॅडमीच्या वतीनं तसेच ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या वतीनं आज आदरांजलीपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील शिर्डी ग्रामस्थ तसेच आमच्या करिअर अकॅडमीतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, साई निर्माण शैक्षणिक संस्थेतील मुले मुली व शिक्षक उपस्थित होते. आपल्या या बिपिनजी रावत असतील, त्यांचे जे सहकारी असतील, त्यांच्या जाण्यानं जी काही आपल्या देशावर शोककळा पसरलेली आहे, या शोककळेतून त्यांना मी साईबाबांच्यांनी प्रार्थना करतो की त्यांना या ठिकाणी साईबाबांच्यांनी प्रार्थना करतो की बाबा त्यांना आपल्या चरणी विलीन करून घ्यावं आणि आपण काहीतरी या देशाचे देणे लागतो या हिशोबातून आज या ठिकाणी आम्ही हा आदरांजलीपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता. हा कार्यक्रम या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत समाप्त झालेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या काकडी एअरपोर्टचे CISFचे काही अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी या ठिकाणी या सर्व वीरगती प्राप्त योद्ध्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मीही आमच्या सर्व करिअर अकॅडमीच्या वतीनं, साई निर्माण शैक्षणिक संस्थेच्या वतीनं या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. सन्माननीय या संस्थेचे जे कार्यकारी संस्थेचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय विजूभाऊ कोते यांनी या कार्यक्रमामध्ये जे या जवानांच्या जे बिपिनजी रावत आहेत यांच्या नावाने साई निर्माण शैक्षणिक संस्थेत एक कक्ष उभारला जाईल आणि या कक्षामध्ये त्या कक्षाला सन्माननीय स्वर्गीयजी बिपिनजी रावत यांचे नाव दिले जाईल आणि परिसरातील जे माजी सैनिक आहेत या माजी सैनिकांना कुठलीही अडचण या ठिकाणी आली तर या कक्षाशी ते या कक्षामध्ये येऊन ते या काही जे अडचणी असतील, काही प्रश्न असतील, ते प्रश्न या ठिकाणी आम्हाला सांगू शकतात. आमच्याकडून जी काही मदत त्यांना किंवा परिसरातील जे काही मुलांना शैक्षणिक दृष्टीने काही अडचण येईल त्या दृष्टीनं हा कक्ष काम करेल आणि हा कक्ष उघडण्याचा हा हेतू सन्माननीय विजूभाऊ कोते यांचा आहे. परिसरातील जे साई निर्माण करिअर अकॅडमी असेल, शैक्षणिक संस्था असतील, कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही अडचण आले तर या कक्षाच्या माध्यमातून सोडवल्या जातील या हेतूनं हा कक्ष या ठिकाणी उघडण्यात येणार आहे. न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाडे, AS9 मीडिया, शिर्डी.